त्या आम्ही या सर नाकारतोय, तरच या ठिकाणी या सर मान्य होईल अशी असताना परिस्थिती आहे। मी मागे म्हणालो की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असताना शक्यता आहे। आपण लोकल पोलीस स्टेशन मध्ये जर आज गेलात तर लोकल पोलीस स्टेशन वाल्यांना सतर्कतेचा इशारा आलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये 6 डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना आलेले आहेत। पक्षाच्या वतीने 2 महिन्यापूर्वीच मी अशाला म्हणालो होतो की राज्याच्या निवडणुकीच्या या दिशेची परिस्थिती पूर्णपणे बिघडणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने अशाला मुसलमानांना टार्गेट केल्या जाते आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी टार्गेट केल्या जाते, ज्यांचा ह्या लढ्याशी संबंध नाही, ओबीसीच्या लढ्याशी संबंधित नाही, त्या सगळ्यांनी असणारा हा लढा आपल्या ताब्यात घेऊन जर राज्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्याला पाहता राज्यात दंगली होऊ शकतात, पोलीस स्टेशनला म्हणजे अलर्टचं सगळ्या सांगण्यात आलेलं आहे, त्यांनी तारीख सुद्धा सांगितली म्हणजे 3 डिसेंबर नंतर तर 10 याच्यामध्ये कुठेही मोठी दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतायत, म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये? त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे। माहिती जर कोण लपवत असेल तर तो क्राईम होतो, त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे। दंगलीचा आधार सांग, त्यांचं म्हणणं नाही म्हणू शकत कोण, इथे दंगल होणार प्रूफ द्यावा लागतो, कशी दंगल कोण करणार? ऐकून घ्या, राजकीय दृष्ट्या संपलेले लोक का बोलतायत आता कळत नाही, घरात बसला पाहिजे। प्रकाश आंबेडकर, मी कुठे म्हणालो काय क्राईम झाला असेल तर करावा। सर, काल सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतान यांच्या फोटोला पण हार घातलेला होता, त्यावरनं पण बराच वाद निर्माण झाला असताना